क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने यम्मी श्रीखंड कसं बनवायचं ही रेसिपी घेऊन आली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. श्रीखंड तयार करण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे 1 लिटर दही. हे मी रेडीमेड पॅकेटचं दही वापरलेलं आहे. 1 कप पिठी साखर. पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. थोडेसे बदाम आणि पिस्ता 5-10 मिनिटं पाण्यात भिजत टाकून त्याची साल काढून स्लाइस करून घेतलेले आहेत. हेही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. केशरच्या काही काड्या 1 चमचाभर गरम दुधात भिजत टाकून त्या इथे घेतलेल्या आहेत. आणि स्वादानुसार थोडीशी 1/2 चमचा वेलची पावडर. सुरुवातीला आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे. या बाउलच्या वर आपल्याला एक अशी चाळण ठेवायची आहे. आता जे आपण रेडीमेड पॅकेटचे दही घेतलंय हे दही आपल्याला या चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे. या दही मधील पूर्णपणे पाणी निथळून जाण्यासाठी याला आपल्याला 1 ते 1.5 तास असंच फ्रीज मध्ये ठेवायचं आहे. तुम्ही याला बाहेरही ठेवू शकता, पण बाहेर ठेवल्यामुळे काय होईल, बऱ्याच वेळा दही खराब होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे आपण याला 1 ते 1.5 तास असंच फ्रीज मध्ये ठेवून देऊ. तुम्ही याला स्वच्छ फडक्यामध्ये बांधून टांगून ठेवू शकता. या पद्धतीमुळे जे पाणी आहे दह्यामधलं ते लवकर निथळून जातं, त्यामुळे मी ही सोपी पद्धत वापरलेली आहे. आता हे बाउल मी 1 ते 1.5 तास फ्रीज मध्ये ठेवते आणि नंतर तुम्हाला तयार झालेला चक्का दाखवते. हे दही मी फ्रीज मध्ये 1 ते 1.5 तास ठेवलं होतं. 1 ते 1.5 तासानंतर यामधील सर्व पाणी निथळलेलं आहे या बाउल मध्ये तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे आणि दुसरा एक बाउल घ्यायचा आहे स्वच्छ. यावर आपल्याला ही चाळण अशी ठेवायची आहे. आता आपल्याला 1 चमच्याच्या साह्याने हे दही या चाळणीमध्ये जसं फेटून घ्यायचं आहे. फेटून घेतल्यामुळे जे हे श्रीखंड आहे ते एकदम स्मूथ असं तयार होईल. फेटून घ्यायचं म्हणजे थोडक्यात आपल्याला या चाळणीमधून ह्या चक्का गाळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा सर्व चक्का मी व्यवस्थित या चाळणीमधून गाळून घेतलेला आहे. आणि हा जो खाली आहे त्यालाही मी या चमच्याच्या साह्याने बाउल मध्ये काढून घेते. चाळणीमधून गाळून घेतल्यानंतर याला बघा किती स्मूथ असं टेक्स्चर आलंय. आता यात आपल्याला पिठी साखर ऍड करायची आहे. पिठी साखर आपल्याला सुरुवातीला थोडी ऍड करायची आहे. ही आता आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर असा हँड विस्कर असेल तर तुम्ही याने मिक्स करून घेतला तर याने फटाफट होतं, किंवा अशा चमच्याने कोणत्याही मिक्स करून घेतलात तरी चालेल. मी या हँड विस्करने ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेते. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याला टेस्ट करून बघायचं आहे. जर तुम्हाला अजून गोड पाहिजे असेल तर तुम्ही उरलेली बाकीची साखर जी आहे 1 कप मधील ती सर्व ऍड करू शकता. पण एवढ्या श्रीखंडाला ही 1 कप साखर एकदम व्यवस्थित पुरते, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी ही उरलेली जी 1/2 कप साखर आहे ती यात ऍड करते. दही आपलं कितपत आंबट आहे यावरही आपलं साखरेचं प्रमाण डिपेंड असतं, त्यामुळे तुम्ही कमी कमी साखर टाका आणि मध्ये टेस्ट करून बघा आणि त्यानुसार तुम्ही पिठी साखर ऍड करा. पिठी साखर टाकल्यावर मी याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. यात आता आपल्याला दुधामध्ये जे केशर टाकून मिक्स करून ठेवलं होतं ते ऍड करायचं आहे. दूध आपल्याला 1 छोटा चमचाभरच घ्यायचं आहे. दुधाची क्वांटिटी जर जास्त झाली तर श्रीखंड खूप पातळ होऊ शकतं, त्यामुळे आपल्याला 1 छोटा चमचाभर दूध घ्यायचं आहे. हे आता आपल्याला यात ऍड करायचं आहे. हे थोडस मिक्स करून झाल्यावर यात आपल्याला जे आपण ड्रायफ्रुट्स घेतले होते ते ऍड करायचे आहे. वेलची पुढेही टाकायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर चिमुडभर तुम्ही यात जायफळ पुढेही ऍड करू शकता. आणि हे सर्व आपल्याला एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे.
फ्रीज मध्ये सेट झाल्यावर याला पुन्हा जो केशरचा कलर आहे तो येतो. जर तुम्हाला कलर अजून पाहिजे असेल तर तुम्ही यात थोडासा चिमूटभर येलो फूड कलरही ऍड करू शकता. आता हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. हे श्रीखंड आता रेडी झालेलं आहे. याला आपल्याला फ्रीजमध्ये एक तास सेट करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हे सर्व करायचं आहे. मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये हे जवळजवळ 1 किलो श्रीखंड तयार होतं. हे यम्मी श्रीखंड तुम्हाला पुरी सोबत एन्जॉय करायचं असेल तर टम्मा फुगलेल्या पुरीची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.